श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात हे अगदी सर्वश्रुत आहे अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले तिथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपस साधना बालून वृत्तीचे ते सिद्ध पुरुष होते आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेक वेद लीला केल्या राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य तेजपुंज होती शरीराचा वर्ण गोरा होता ते अजान बावु होते भ्यों नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा अत्यंत आश्वासक आणि आशादायी मंत्र त्यांनी समाजाला दिला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे केवळ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते असा अनेकांचा अनुभव आहे मात्र दररोज अखंडपणे सुरू असलेल्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नेमका अर्थ काय जाणून घेऊया षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांडगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे ओम नम शिवाय दुन दुर्गाये नम श्री गुरुदेव दत्त हे ज्या प्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत अगदी त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हाही सद्गुरु अनुग्रहित तारक मंत्र आहे या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपाज संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहजच होते असा अनुभव आहे या तारक मंत्राचा मतितार्थ व्यवस्थित समजून घेऊन या योगे आत्माचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्यय योग सर्वसाधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व अधिक प्रभावकारक होत असतो अशी मान्यता आहे श्री म्हणजे स्वयं स्वयंश्रीपादविराजित सद्गुरू भगवान दत्तात्रय महाराज शब्दाची फोड केल्यास स्वहा मी अशी होते स्वहा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे माझे अज्ञान अहमभाव रिपुगन व ईर्षा अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वहा कर तर समर्थ म्हणजे संसाररूपी बहुसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरू कृपे अंकित करा हा श्री स्वामी समर्थ या सद्गुरू षडाक्षरी तारक बीजमंत्राचा भावार्थ आहे स्वामी सानिध्यात येताच आपल्या अंतकरणाचा काया पलट झाल्याशिवाय राहणार नाही असे हे दत्त स्वामी तत्व सर्व चराचर व्यापून उरले आहेत सत्त चित्त व आनंदाने पदम द्योतक स्वामी चरण अक्कलकोटी विराजलेले असून अशा परमगुरूच्या अमृतमयी चित्त पावन मंगलमयी चरण कमळांनी आपल्याला वेदशास्त्र वेदोक्त ज्ञान व वेदांत वेदांच्याही पलीकडील सद्गुरु तत्वज्ञान सहजच होते असे भक्तवत्सल स्वामी महाराज सदैव भक्तगणांवर कृपा वर्षाव करत असे सांगितले गेले आहे श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद